नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तसेच आपला टेलिग्राम चॅनल पण आहे, त्याच्यावरती पण जे काही रेग्युलर अपडेट असतात त्या येत असतात. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, सरळ सेवा भरती संदर्भात जे काही विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप एक दुःखद बातमी, एक सॅड न्यूज आहे, ती आपण कोणती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला अवश्य बघायचा. जराही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण थोडासा जरी व्हिडिओ तुमचा स्किप झाला तर मग तुमची ती माहिती अधुरी राहून जाते, अपुरी राहून जाते. आणि मग तुम्ही काय करता, कमेंट बॉक्समधून सरसकट कमेंट करता. तर प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो, पण तुम्हाला काय करायचं, सोबत व्हिडिओ पण संपूर्ण बघायचा आहे. म्हणजे न बघता कमेंट करू नका. तर बघा, आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक विद रिलेटेड खूप महत्त्वाची मोठी अपडेट आहे. जुन्या जाहिराती रिवाईज होतील आणि का रिवाईज होणार आहे त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या संपूर्ण गोष्टी समजून घेणार आहोत. तर या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांचं किती नुकसान होणार आहे त्या पण गोष्टीचा इथे पाठपुरावा आपण घेणार आहोत. तर बघा, आपण या ही जी गोष्ट आहे, ही काही जी काही न्यूज आहे, आता ही बघा, सांस्कृतिक महामंडळातर्फे जी काही जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो, आता ती जाहिरात रिवाईज झालेली आहे आणि त्या रिवाईज जाहिरातीमुळे विद्यार्थ्यांवर किती नुकसान, किती म्हणजे काय म्हणतो, किती मोठं पहाड, दुःखाचं पहाड कोसळलेला आहे आपण असं म्हणू शकतो. तर त्या संपूर्ण पॉईंट आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर चला आता सुरुवात करूया. बघा, आणि तुम्हाला मित्रांनो बॅकग्राऊंडमध्ये थोडासा नॉईस येत असेल, कारण आता आज कसं आहे, रामनवमीचे जिकडे तिकडे रॅल्या सुरू आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये नॉईस होऊ शकतो. तर थोडासा ॲडजस्ट करून घ्या, कारण व्हिडिओ बनवणं खूप आवश्यक होतं. पण आता सगळीकडे डीजेचा आवाज असल्यामुळे ते तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येऊ शकतो, तर तेवढा ॲडजस्ट करा. तर ही बघा, याच्यामध्ये काय फरक झालेला आहे, बघा आधीच्या जागा बघू शकता तुम्ही. आता SEBC ज्यालाच आपण काय म्हणतो, सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जो आहे, ज्याला आपण मराठा आरक्षणामध्ये आता रिझर्वेशनचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये बघा, या काही पोस्ट आहेत. तंत्रसहाय्यक याच्यामध्ये बघा 00 होती इथे पोस्ट, खुल्याची एक पोस्ट होती. पण याच्यानंतर बघा दुसरी एक पोस्ट आहे, इथे अनुसूचित जातीसाठी एक जागा होती, याला उपआवश्यक असं नाव दिलेलं आहे. तर इथे आधी एक जागा होती, पण SEBC नंतर आता काय झालं, रिझर्वेशन लागू झाल्यामुळे इथे बघा जागा कुठे कुठे वाढल्या. इथे अनुसूचित जातीची एक जागा वाढली जिथे 0 होती, आणि जिथे उपआवश्यकची जागा बघा जिथे 1 होती तिथे 0 झाली, आणि SEBC एक जागा गेलेली आहे. बघू शकता तुम्ही, ही खुला आहे इथे, आणि SEBC म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेससाठी इथे जाहिरातीमध्ये इथे चेंजेस झालेला आहे. तर बघा, सांगण्याचा मुद्दा हाच, फक्त बघा याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की फक्त याच जाहिरातीवरती फरक पडणार आहे. हा जो मुद्दा आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा, आणि याच्या आधी पण मी कितीदा तरी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरच्या माध्यमातून पण मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या जुन्या जाहिराती आहेत ज्यांची एक्झाम झाली आहे किंवा व्हायची नाही झाली, अशा पद्धतीमध्ये पण अशा केसेसमध्ये पण चेंजेस होऊ शकतात. आता राहिलेल्या कोणता सर्वात मोठा मुद्दा येतो, आता तुमच्या ज्या एक्झाम पेंडिंग आहेत मित्रांनो, मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स आहेत ते आरोग्यसेवक आणि मग ग्रामसेवक. तर या जागा ज्या आहेत मित्रांनो 100% इथे बघा, आता हा ट्रेलर आहे फक्त, या ट्रेलरनुसार जर तुम्ही गेले तर 100% या जागा इथे चेंजेस होणार आहेत. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक एक जागेसाठी पण फॉर्म भरलेला आहे त्यांचं आता बघा किती नुकसान होणार आहे. तुम्ही कॅटेगरीमध्ये कोणत्या पण असा, SC ST OBC, तर या जागेमध्ये चेंजेस होणार आहे. फक्त EW जो कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळणार नाही. तर त्याचं पण काय कारण आहे ते पण मी समजून सांगतो तुम्हाला, त्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जाणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी याच्या व्यतिरिक्त पण ज्या जागा आहेत, बघा आता काही कोणती आपली GMC धुळेची एक्झाम व्हायची आहे, त्याच्यानंतर GMC नागपूर, त्याच्यानंतर आदिवासी विकास महामंडळ आहे, ह्या सर्व जाहिराती मित्रांनो जाहिराती आल्या पण यांच्या एक्झाम पेंडिंग आहेत, आणि याच्या जाहिरातीमध्ये रिवाईज जाहिरात तुम्हाला बघायला मिळणार आहे. किंवा रिवाईज रिवाईज म्हणजे फक्त तुम्हाला परत फॉर्म भरून घेणार की नाही घेणार हा विषय नंतरचा आहे. पण हां, ऑब्व्हियसली फॉर्म तर तुम्हाला परत भरून घेणारच, कारण जेव्हा SEBCचं रिझर्वेशन येत आहे तर मग त्या कॅन्डिडेटसाठी तुम्हाला फॉर्म परत भरून म्हणजे काय एक संधी देण्यात येईल. त्याच्यामुळे आधीच इथे एक्झाम होत नव्हती, तुम्हाला माहिती आहे आता डिसेंबरपासून चालू असलेली जिल्हा परिषदेच्या ज्या काही एक्झाम आहेत त्या अजूनही झालेल्या नाही, जसं आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक, त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक या एक्झाम आहेत, या अजूनही झाल्या नाही. त्याच्यानंतर त्याच्यावरती कोर्ट केस चालू आहे, तो मुद्दा वेगळाच. त्याच्यानंतर आता इथे जर परत बघा, आता इथे रिझर्वेशनमुळे जर यांनी परत जाहिरातीमध्ये रिवाईज केलं, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक एक जागेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांना 100% जाहिरातीमध्ये चेंज झाल्यावर तुम्हाला हातात काय भेटणार आहे, 00 जागा भेटणार आहे. तर अशा प्रकारे इथे चेंजेस होऊ शकतात मित्रांनो. त्याच्यामुळे आणखी बरेचसं याच्यामध्ये काय म्हणतो आपण, आणखी खूप काही याच्यामध्ये बाकी आहे. फक्त हा जो आहे ना मित्रांनो, हे जे शापित भरती म्हणतो मी याला, आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक, ही 2019 पासून पेंडिंग आहे.
तर या फक्त या शापित भरतीच्या भरोश्यावर राहू नका, बाकीच्या पण एक्झामची तयारी करा, माझं एवढंच सांगायचं तुम्हाला. आता बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मोटिवेट पण करेल, करतो आहे मी थोडंसं, पण तुम्हाला काय सांगतो, एक ओव्हर मोटिवेशन पण ओव्हर मोटिवेटेड पण राहू नका, नुसतं वाट नकत बघत नका, म्हणजे काय नुसती वाट बघत नका राहू. या एक्झामपेक्षा पण काही इतर एक्झाम पण भरपूर चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत, फक्त कुणीतरी टेलिग्रामवरती येतो आहे आणि तुम्हाला फक्त कसं डायव्हर्ट करून जातो आहे. आरोग्यसेवक खूप चांगली पोस्ट आहे, ग्रामसेवक खूप चांगली पोस्ट आहे, बघा. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काय करायचं आहे, याच्या व्यतिरिक्त पण बाकीच्या एक्झामवरती पण फोकस करायचा आहे. याच्यानंतर आता आदिवासी विभागवरती आहे, त्याच्यानंतर GMC काही एक्झाम बाकी आहेत, आणखी नवीन जाहिराती येतील. पण या ज्या जुन्या जाहिराती आहे मित्रांनो, जिथे काहीच अजूनपर्यंत याची काहीच हालचाल नाही एक्झामची, याच्यामध्ये तुम्हाला इथे चेंजेस बघायला मिळणार. त्याच्यामुळे तुमची 100% एक्झाम लांबणीवर जाईल. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक एक जागेसाठी फॉर्म भरलेला होता, ते आता त्याच्यानंतर काय करतील, जागेत चेंजेस झाल्यावर त्यांना कोणती संधी देण्यात येते, या बरेचसे पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर आणखी बघा, SEBC रिझर्वेशन आणि जुन्या जाहिरातीमध्ये चेंजेस केल्यामुळे पण काही विद्यार्थी पण कोर्टात पण जाणार आहेत, असं पण अशी पण न्यूज ऐकायला मिळाली आहे. त्याच्यामुळे कोर्टचे भानगड, मग एक्झामची भानगड, आणि मग एक्झाम होणार की नाही अशा निगेटिव्ह गोष्टी, या सर्व गोष्टी असणार आहेत. तर या सर्व निगेटिव्ह गोष्टीवरती एकच उपाय आहे मित्रांनो, फक्त कोणी टेलिग्रामवरती येऊन तुम्हाला इतका पेमेंट असतो, S9 असतो, S10 असतो, S8 असतो, इकडे लक्ष द्या, तुम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करेल, आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या एक्झामवरती चांगल्या मोठ्या पोस्टवरती काय म्हणतो त्यांचे मित्रमंडळी जे काही असतील तिकडे डायव्हर्ट करण्याचा पण प्रयत्न असतो. हे तुम्हाला तुम्ही अनुभवलं असेल, टेलिग्रामवरती आजकाल हे खूप चालत असतं. तर मी असं सहसा मी इतक्या या पॉईंटवरती डीपमध्ये बोलत नसतो, पण तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी समजायला पाहिजे, कोण मोटिवेट करत आहे, कोण तुम्हाला डायव्हर्ट करत आहे, या सर्व गोष्टींचं तुम्हाला आकलन करता आलं पाहिजे. सांगण्याचा उद्देश एकच आहे, फक्त या एक्झामच्या भरोशावर राहू नका, या होतील नाही होतील या शापित भरतीचा नाद सोडून द्या, जेव्हा होईल तेव्हा होईल. पण आता येणारे जे काही एक्झाम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची काही एक्झाम आहे, रेल्वेची एक्झाम आहे, ओके, रेल्वे मार्फत RPFची जाहिरात आलेली आहे, त्याच्यानंतर रेल्वे ग्रुप डीची जाहिरात, ELBची जाहिरात, या सर्व जाहिराती भरून तुम्ही याच्यावरती पण फोकस करा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला एकच सांगायचं होतं मित्रांनो, बघा, या जे काही विद्यार्थी सरळ सेवेची एक्झामची तयारी करतात, त्याच्यामध्ये आता तुम्हाला जाहिरातीमध्ये 100% चेंजेस बघायला मिळेल. फक्त जाहिरातीमध्ये चेंजेस नाही तर असं पण होऊ शकते, जर शासनाने मनात आणलं तर काय करतील, जे जुन्या जाहिरातीची जुन्या जो एक्झाम झालेल्या आहेत, फक्त त्यांचे रिझल्ट लागलेले आहेत, ओके, त्याच्यामध्ये पण त्यांनी जर ठर मनात आणलं तिथे पण काही ना काही गोड निर्माण होऊ शकतो, पण असे व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. पण ज्या जुन्या जाहिरातीनुसार तुमच्या ज्या एक्झाम पेंडिंग आहेत, आरोग्यसेवक, ग्रामसेवक असो, त्याच्यानंतर आता येणारी आदिवासी विकास महामंडळ, या ज्या जाहिराती आहेत याच्यामध्ये तुम्हाला 100% चेंजेस इथे बघायला मिळणार आहे. ज्याप्रकारे सांस्कृतिक महामंडळमध्ये तुम्ही बघू शकता आधीच्या जागा कोणत्या कशा होत्या, आणि SEBCचा इथे प्रवर्ग त्यांनी दिल्यामुळे इथे काय चेंजेस झाले, ओके. माझा विरोध आरक्षणाला कुठेच नाही, फक्त मी तुम्हाला मला एकच सांगायचं होतं की शासनाने या प्रकारे असं केल्यामुळे तुम्हाला जी जुन्या जाहिरातीमध्ये चेंजेस जर झालं सॉरी, तर तुम्हाला त्याच्यासाठी पण तुम्हाला तयार राहायचं, हाच एक सांगण्याचा उद्देश होता. तर बघा मित्रांनो, ही संपूर्ण अपडेट होती. याच्यामध्ये जर आणखी काही माझ्याकडून मुद्दा सुटलेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा, तुमचे काही डाऊट असतील प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे, रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.